मंडळी नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या या, या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत सध्या झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल म्हणजे शून्य प्रलंबितता आणि दैनिक निर्गती या स्वरूपाचं एक अभियान राबवलं जात आहे आपल्या सगळ्यांपर्यंत माहिती आली आहे की वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम सुरू आहे पण ही फक्त स्वच्छता मोहीम आहे का आणि ही मोहीम नेमकी काय आहे या, या अभियानाची कल्पना कशी सुचली त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी सुरू झाली आणि आज त्याची नेमकी स्थिती काय आहे हे सगळं आपल्याला आज समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलंय राज्याच्या ग्रामविकास महिला बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांना नमस्कार नमस्कार सध्या आपल्याकडे झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल हे तुमचं जे अभियान सुरू आहे तर या अभियानाचं नेमकं स्वरूप काय मुळामध्ये कुठलीही नवीन संकल्पना जेव्हा माझ्या निदर्शनास येते कोणाकडून शिकायला मिळते किंवा मला स्वतःलाही सुचते तर तेव्हा त्याला एक एक, एक, एक मोमेंटचं रूप द्यावं त्याला एक अभियान तयार करावं अशी आ, अशी माझी थोडा आग्रह असतो थो। विकास परिषद पुण्यामध्ये आम्ही घेतली ज्याच्यामध्ये ग्रामीण विकासमधले सर्व राज्यातले अधिकारी एकत्र येतात सर्व जिल्हा परिषदचे अध्यक्ष सभापती येतात आणि आपल्या आयडियाज एक्सचेंज करतात एकमेकांशी आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये प्रयोग जे केलेत त्याच्यावर चर्चा करतात पुण्याचे आयुक्त दळवी यांनी त्यांनी केलेला एक कॉन्सेप्ट आम्हाला दाखवला आमच्या डोक्यामध्ये तो होताच पण ज्या पद्धतीने त्यांनी ते केलं ते पाहून आम्ही खूप त्याच्यामध्ये आनंदी झालो आणि ठरवलं की अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये रेप्लिकेट करायचा आणि म्हणून असं ठरवलं की झिरो पेंटन्सी हे अभियान राज्यामध्ये करायचं आणि विकास परिषदेमध्ये आठ सप्टेंबरला आम्ही याचा निर्णय घेतला आणि विकास परिषदेमध्ये ठरवलं की राज्यभर राबवायचं अभियान आणि आता तीन ऑक्टोबरला आम्ही याचा जी आर सुद्धा काढला आहे आता हे केवळ अभियान नाहीये हा शासन निर्णय सुद्धा झालेला आहे त्याच्यामुळे शासनाच्या सर्व गटांनी आता हा विषय खूप अत्यंत सिरियसली घेतलेला आहे शासनाच्या सर्व विभागामार्फत आता ग्रामीण विकास विभागाने याचा जी आर काढलेला आहे तीन ऑक्टोबरचा आणि मला वाटतं आता सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा जेव्हा पुणे कलेक्टर ऑफिसचं उद्घाटन केलं तेव्हा हे प्रेझेंटेशन पाहिलं आणि त्यांनी असं ठरवलं की सर्व विभागांना आता हा निर्णय ते लागू करतील तर त्याच्यामुळे मला वाटलं एक खूप चांगला आम्हाला अजून एक कौतुकाची थाप सरकारी कार्यालयाची जी प्रतिमा होती कदाचित बदलली जाईल सगळ्या हो नक्कीच बदलली जाईल कारण सरकारी कार्यालयात जेव्हा आपण जातो तेव्हा कागदपत्र त्याचा ते पाठपुरावा आणि अनेक खेपा घालाव्या रेकॉर्ड ठेवावी लागतात खूप रेकॉर्ड ठेवावे लागतात इव्हन आम्ही आमच्या फाईल्स जेव्हा बघतो तर खूप वर्षापासूनच आम्हाला त्याच्यामध्ये रेकॉर्ड असतं आणि मग बऱ्याचशा गोष्टी या त्याच्यातल्या आवश्यक नसतात आणि त्या डिस्कशन झालेल्या त्याच्यामुळे योग्य जी कामं आहेत आता जी प्रायोरिटीवर घ्यायची काम आहेत ती दुर्लक्षित न होता त्याच्यामध्ये एक नीट नेटके पण आला पाहिजे ऑर्गनाइज असली पाहिजे सरकारी हुँ। दफ्तर आणि जसं कॉर्पोरेट ऑफिसेस असतात आपले ऑफिस का नाही होऊ शकत असा प्रयत्न आमचा आहे आणि त्याच्यामध्ये झिरो पेंडन्सी अभियान खूप मोठा रोल प्ले करत आहे त्यातले अनेक काही जुने म्हणजे जसं आपण आता म्हणालो की कदाचित ते कालबाह्य झालेले असतील अशा काही फाईल अभिलेखे म्हणतात तेही आता नष्ट करणं किंवा संपून टाकणं असं सगळं काम सुरू आहे तर यामध्ये काय प्रकारच्या सूचना दिल्या गे गेल्या पुळामध्ये याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा स्वच्छता म्हणून हा विषय घेतलाय त्याचबरोबर स्वच्छते बरोबर नियोजन सुद्धा येईल आणि त्याच्यामध्ये जे काम आपल्याला जे आवश्यकच नाही कागद ते डिस्पोज ऑफ करणं डिस्पोजल सुद्धा हा मुद्दा आहे आणि मग त्याचं ऑर्गनाईज करणं सेग्रिगेशन करून असा आम्ही त्याला टप्पे दिलेले आहेत सर्वात पहिले जे बिनाकामाची कागदपत्र आहेत त्यांचं वर्गीकरण करून ते न आवश्यक असलेली कागदं काढणं जी कागद आवश्यक आहेत त्यांच्यामध्ये वर्गीकरण करणं जसं तिथे आता ग्रीन येलो रेड आणि व्हाईट अशा कलरच्या कपड्यांमध्ये ते फाईल्स बांधलेल्या असतात आणि मग त्यामुळे एखाद्या फाईलचा शोध घ्यायचा असेल तर तोही सहज शक्य होतो कारण बऱ्याच वेळा विभागांमध्ये असे उत्तर ऐकायला मिळतात की हा कागद सापडत नाहीये त्याचा रेकॉर्ड सापडत नाही तो थोडा अव्यवस्थितपणा आणि गैरजबाबदारपणा आता पुढे भविष्यामध्ये आपल्याला दिसणार नाही आणि ते दिसलं तर मग त्याच्यावर <laughs> आम्ही ऍक्शन सुद्धा घेऊ तर आता वर्गीकरण करतोय ज्या फाईल्स आपल्याला लागणारच नाही आहेत म्हणजे जवळपास तीस वर्ष जे अभिलेखे आपल्याला जतन करायचे त्यांना आपण आ, एका हिरव्या कापडामध्ये बांधतो जे त्याच्या आपल्याला कायमस्वरूपी जतन करायचे त्यांना आपण लाल कापडामध्ये बांधतो ज्यांना दहा वर्षापर्यंत जतन करायचे त्यांना आपण पिवळ्या कापडामध्ये बांधतो आणि त्याच्यापेक्षा कमी असतील त्यांना आपण पांढऱ्या कपडामध्ये तर त्याच्यामुळे सेग्रिगेशन झालंय त्यामुळे आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं रेकॉर्ड काढायचं तर ते सहज शक्य होईल की कधी ती निर्णय झालेला आहे त्याच्यावरनं आपल्याला ते रेकॉर्ड काढ विरोधाचा भाग म्हणून मला आता तुम्ही सांगताना सुचलं की पूर्वी सगळ्याच्या सगळ्याला लाल फीत असं म्हणायचं आता वेगळ्या रंगाच्या फीती त्याच्यामध्ये हो ऑफकोर्स कारण पण <laughs> त्याच्यामध्ये आपल्याला सहज एखादी गोष्ट निवडणं हे खूप सोपं जाईल त्याच्यामुळे कलर कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने व्यवस्थापनाच्या दृष्टीने सुद्धा सोयीचं जाईल की कुठला रेकॉर्ड आहे आपल्याला कधी आता लागणार आहे कधी लागणार नाहीये या सगळ्या गोष्टी असं होतं की म्हणजे नागरिकांचा असा एक अनुभव असतो नेहमी अशी तक्रार येते की आम्ही जातो मग ते सापडत नाहीये मग त्या शोधाशोधमध्ये मध्ये खूप वेळ जातो तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या याच्यातून टळतीलच हो मुळामध्ये सरकारी व्यवस्था मध्ये काम करण्यासाठी होत असलेली दिरंगाई किंवा त्याच्यामध्ये लोक जेव्हा जातात तेव्हा एक त्यांना जी ट्रीटमेंट आहे याच्यावर वेळोवेळी वर्षानुवर्ष विनोद झाले टीका झाल्या पण त्याच्यावर कोणीतरी त्याची आवश्यकता आहे आणि त्या अधिकाऱ्याला सुद्धा काम करावं असं वाटावं असं तिथे वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे पहिले तर आपल्या डिपार्टमेंटबरोबर एक रॅपो आपला असला पाहिजे डिपार्टमेंटच्या सोबत असेही संबंध असले पाहिजे की डिपार्टमेंटने आपल्याला काही सुचवावं त्याचबरोबर असा धाकही असला पाहिजे की आपण काही सुचवलं असेल तर ते इम्प्लिमेंट व्हावं तर हे गणित बसवायलाही थोडासा वेळ लागतो आणि ग्रामीण विकास एक असं डिपार्टमेंट आहे की राज्यातलं कुठलंही काम हे ग्रामीण विकासशी संबंधित येतो म्हणजे शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा पशुसंवर्धन कुठलाही विषय असेल तो ग्रामीण विकासशी संबंधित येतो आणि म्हणून हे जर सेक्टर ऑर्गनाईज झालं तर बरेच ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न हे बऱ्यापैकी मिटतील आणि त्याचबरोबर जो अधिकारी कार्यालयात बसतो त्यालाही आनंद वाटेल काम करण्यामध्ये त्यालाही वाटेल मी ऑफिसर आहे मी ऑफिसमध्ये आलो आहे माझं ऑफिस ऑर्गनाईज्ड आहे त्यामुळे हे ऑर्गनाईज करण्याची सुरुवात ही आम्ही केली आहे चौतीस जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हे काम चालू आहे म्हणजे जा आपण जर हे थोडस याचं बघितलं दृश्य काय आहे तर अक्षरशः बॅकयार्ड जे आहेत जिल्हा परिषदचे वगैरे पूर्ण कागदाने भरलेत म्हणजे अगदी ऐंशी ऐंशी टनापर्यंत कचरा असा जमा करून लोकांनी गर्दीमध्ये टाकलेला आहे आणि असे दस्तावेज सापडलेत जे इंग्रजांच्या काळापासून जे आहेत जसं आता देवीची लस ही आता देण्याची आवश्यकता नाही एक्सटेंड झालेला आहे तर त्याचे पण दस्तावेज अजूनपर्यंत होते ज्याची आपल्याला आज आवश्यकता नाही आणि विनाकारण ते स्वच्छताचाही विषय तो धूळ तिकडे साचते आणि अनावश्यक तो त्या ऑफिसवर असतो तर आज हे सगळे दस्तावेज क्लिअर केले हे जे सगळं सुरू आहे आता की नुसतं रद्दी विक्रण हा भाग आपण सोडून देऊ पण यातून जे तुम्ही की जे जुने आहेत ते आपण बाजूला करतोय हे सगळं तर सोलापूर जिल्हा परिषदेने नेमका ने ने काय उपक्रम राबवला होता तुमची माहिती सोलापूर म्हणून नाही पूर्ण डिव्हिजननी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे त्या सोलापूर मध्ये पण त्यांनी मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की ऐंशी हजार किलो त्यांनी रद्दी त्याच्यातनं काढली हे जे जुने दस्तावेज आहेत ते त्याच्यातनं बाहेर आले त्यामुळे मी एका जिल्हा परिषदचा उल्लेख स्पेशली करणं आता बरोबर नाही कारण जे जिल्हा परिषदेला काम करतात मी एक व्हॉटसअप ग्रुप तयार केला आहे त्याच्यामध्ये चौतीस जिल्ह्याचे सीओज आहेत संबंधित अधिकारी आहेत माझे सचिव सुद्धा आहेत आणि मी एमएसआरएलएम सीईओ आहेत तर मी स्वतः रोज रात्री झोपण्यापूर्वी हे सगळं मॉनिटर करते समजा उस्मानाबाद जिल्ह्याने आज खूप चांगलं काम केलं आणि त्यांचे रिपोर्ट आले तर मी त्यांना लगेच मेसेज करते उस्मानाबाद ग्रेट गोईंग वगैरे ते खूप एनकरेज होतात लगेच त्यांना वाटतं आम्हाला स्वतः मॅडम ऑब्झर्व त्याची दखल घेत रोज, रोज, रोज मी रोज मॉनिटर करतो कारण आपल्याकडे एवढं तंत्रज्ञान आहे तर आपण परत जिथे कागदपत्र कमी करतोय आपण सगळीकडे ई टेंडर ई फाईल्स वगैरेमध्ये जातोय तर आपण या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या मॉनिटरिंग मध्ये करणं फार आवश्यक आहे तर मी रोज मॉनिटर करते आणि मी रोज त्या ग्रुपवर स्वतःचे कॉमेंट्स टाकते त्याच्यामुळे एक एनकरेजमेंट पण आली आहे ला लक्षात येते की स्वतः मंत्री ऑब्झर्व करतात तर ते पण उत्साहाने काम करतात आणि ते रोज रिपोर्टिंग त्यांचे दाखवत ता आहेत मला फोटोज पाठवतात रोज आज एवढी रद्दी काढली आज हे सेग्रिकेशन झालं तर मला वाटतं हे खूप एक मोठा माइलस्टोन आहे आणि स्वच्छता अभियान जे आम्हाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलंय ते अभियान हे केवळ टॉयलेट्स बांधणे एवढं नाही आहे स्वच्छता ही आपल्या कारभारात आली पाहिजे आपल्या जीवनात आली पाहिजे आपल्या जीवनशैलीचा भाग झाली पाहिजे तर त्याच्यात हे सुद्धा येतच आपलं घर स्वच्छ ठेवणं आपलं ऑफिस स्वच्छ ठेवणं आणि ऑर्गेनाईज ठेवणं तर मला वाटतं झिरो पेंडेंसी विल बी अ माईल स्टोन फॉर एक्झॅक्टली आता मला सांगितलं की चौथी जिल्ह्यामध्ये हे एकाच वेळी सुरू आहे तर त्याचा आपल्याला काही असं एकत्रित त्याचा काय परिणाम आहे किंवा असं काही आउटपुट असं काही सांगता येईल का की आतापर्यंत एकत्रित परिणाम असा आहे की, काई काई की मला असं वाटतं की या जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही काम करतो एका तर त्या जिल्ह्यामध्ये जेव्हा मी जाते तर त्या जिल्ह्याशी आणि माझा संवाद असतो पण आता चौथी जिल्ह्यामध्ये काय चाललंय ह्याच्यामधली उत्सुकता प्रत्येक अधिकाऱ्यामध्ये झालेली आहे त्यांच्यामध्ये एक सकारात्मक स्पर्धा झाली आहे इट्स नकारात्मक नाहीये अरे बापरे त्या सोलापूरनी असं केलंय आपण असं केलं पाहिजे किंवा सांगलीनी असं केलंय आपण असं केलं पाहिजे हिंगोली सरकार जिल्हा किंवा उस्मानाबाद सरकार जिल्हा फॉर मॅटर ऑफ फॅक्ट बीड सरकार जिल्हा या गोष्टी कधी दखल न घेत होते या गोष्टींची ते जिल्हे आता भाग घ्यायला लागले तर मला असं वाटलं की चौतीस इंटरॅक्शन याच्यामुळे झालंय तर मला जे चौतीस अधिकारी मॅनेज करतात जिल्ह्याचा पूर्ण शो ते सर्व अधिकारी एकमेकांबरोबर इंटरॅक्शन त्यांचं खूप वाढलेलं आहे आणि मंत्र्यांबरोबर डायरेक्ट इंटरॅक्शन वाढल्यामुळे त्यांच्यावर मॉनिटरिंग सिस्टीमवर त्यांचं त्यांच्या लक्षात आलं की आहे आणि आपलं कौतुकही होतं याच्यामुळे ते अगदी उत्साहने काम करतात तुम्ही आता मला जसं सांगितलं की एका कुठल्या तरी जिल्हा परिषदेने कपाटं घेतली किंवा रेकॉर्ड ठेवण्यासाठी तर आता हा निधी म्हणा निधी येत असले किंवा निधी हा मुद्दा आपण बाजूला ठेवू पण एकदा असं सुरुवात झाली की त्यातून वेगवेगळ्या कल्पना सुचत जातात आणि त्यातून नवनवीन काहीतरी घडत जातं तसा कुठल्या जिल्हा परिषदेने उदाहरण समजा त्या रद्दी विकली हा फार जिल्हा परिषदमध्ये बजेटचा हा विषय काय फार मोठा नाही पण त्याच्यातनं त्यांनी स्वतःच्या कार्यालयामध्ये सपोज कपाट घेतली कोणाला साधा फिल्टर बसवायचं असेल तर या गोष्टी ते त्यांच्या लेवलला करू शकतात म्हणजे अगदी दोन चार हजार रुपयाच्या खर्चासाठी त्यांना काही वरती बघायची गरज पडणार नाही आणि तेवढा सोर्स ऑफ इन्कम जिल्हा परिषदांकडे असतो फक्त त्याचं मॅनेजमेंट नसतं मॅनेजमेंट हे जेव्हा आपल्या जीवनाचा भाग होतो स्किल चा भाग होतो तेव्हा ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडत जातात तुमचं पहिलाच पाया मजबूत नसेल ला तर तुमची इमारत मजबूत होत नाही तसं आपल्याकडे आपण वरवर काम करायला लागलो तर मग आपण प्रॉपर डिलिव्हर करू शकत नाही आपण लोकांपर्यंत समाधान नाही पोहोचू शकत बी आपण आपले पुस्तकं छापू आपले कागद भरू आणि असं दाखवू की आम्ही एवढं सगळं केलं पण जेव्हा आपण लोकांसमोर बोलू त्यांच्या चेहऱ्यावर त्याचा प्रसाद नाही दिसत असतील तर त्या योजनेला यश आहे असं मला वाटतं म्हणता येणार नाही मी तरी किमान जेवढ्या योजना माझ्या माध्यमातून राबवलेल्या आहेत त्या योजनामध्ये मी स्वतः इन्व्हॉल्व झाले म्हणजे जलयुक्त शिवारची कामं करत असताना मी अगदी स्वतः बंधाऱ्यावर वगैरे जाऊन उभी राहून ते कामं बघितलेले आहेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांनाही मी वेळोवेळी स्वतः व्हिजिट करते माझ्या च्या कार्यक्रमांनाही मी व्हिजिट करते असंच एकदा मी एका सीओकडे नांदेडमध्ये बघितलं की त्यांनी साधे दोन दोन हजार रुपये खर्चून पिट्स तयार केलेत आणि त्या पिट्समधनं त्यांनी एक योजना तयार केली मला आवडली मी राज्याची योजना करून केली आणि त्याला शोष खड्ड्याच्या नावाने त्यामुळे वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये मोठं काम केवळ दोन हजार रुपये प्रत्येक घरासमोर जर खर्च केले तर सगळं घरातलं सांडपाणी हे जमिनीत जात माणूस प्रत्येकाकडून शिकतो फक्त त्याची दृष्टी पाहिजे म्हणजे नुसतं आपण बघणं म्हणजे शिकणं नाहीये ती दृष्टी असेल तर आपण आपल्या अगदी काम करणारा कर्मचारी सुद्धा आपल्याला खूप शिकवून जातो मी आज जे शिकले ते माझ्या डिपार्टमेंटकडनं शिकले आहे आणि ते इम्प्लिमेंट हे हे खूप चांगला म्हणजे प्रतिसाद त्यांच्याकडनं मला मिळालेला आहे तुम्ही अगदी सुरुवातीला उदाहरण मला सांगितलं की इंग्रजांच्या काळापासूनच्या फाईल्स तिथे होत्या देवीच्या लसीच्या सुद्धा फाईल होत्या तर असं खूप वेगळ्या प्रकारचं तुमच्यापर्यंत प्रकार येत असेल की आम्ही काय कोणाचे जन्ममृत्यूचे दाखले काय असं खूप काही काही येत असेल असत ये कारण आता ही आम्ही तीन ऑक्टोबरला जी आर काढलाय आणि त्याच्यापूर्वीच आम्ही हे काम सुरू केलेलं आहे कारण मी लगेच दुसऱ्याच दिवशी विकास परिषदेचा ग्रुप स्थापन केला आणि मग मी स्वतःच त्याच्यावर अपडेट्स घ्यायला लागले आणि मग मी विचारायला लागले की एवढ्या सीओचं रिपोर्टिंग झालंय हे कोकणातले कोणी सीओ रिपोर्ट का करत नाहीये तर मग दुसऱ्या दिवशी कोकणातले चार सीओ लगेच रिपोर्ट की मॅडम वी स्टार्टेड युअर स्टडी म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की मिनिस्टर मॉनिटर करता नाही त्यामुळे मला आता रोज असे वेगवेगळे अपडेट्स मिळतात आता त्यांचे अनुभव काय त्याच्यावर एक वेगळी परिषद घ्यावी लागेल मला याच्याबद्दल कारण हा फार मोठा विषय त्याचं डॉक्युमेंटेशन आम्ही जरूर करू म्हणजे ते पण एक अनुभव आहे जे शेअर करण्यासारखे आहे एक महत्वाचा भाग असा की आपण सांगतो की जे काय ग्रेट लागू म्हणू आपण किंवा जे कालबाह्य झालेले हे या निमित्ताने जातंय डिजिटल डिजिटल युग आहे आता डिजिटल युगामध्ये एवढे सगळे कागद ठेवणं ती रद्दी हा एक वेगळा भाग आहे पण हे करत असताना आपोआपच एक मॅनेजमेंटची नवीन सिस्टीम पण येत असेल की यापूर्वी अशा पद्धतीने फाईल ठेवण्याची काही एक पद्धत आहे आता आणखीन चुटसुटी आणखीन वेगळ्या पद्धतीने त्याचं वर्गीकरण वेगळ्या पद्धतीने तुम्ही चार रंग सांगितले त्या चार रंगांप्रमाणे असेलच असेल पण आणखीन त्यामध्ये काही नवीन बदल पण हा व्यवहारात असला पाहिजे व्यवसायात असला पाहिजे तुमच्या कामात असला पाहिजे त्याच्यामुळे आपलं काम सोपं जातं आता जसं आम्ही काही चौकशी लावली एखादी जसं आता जिल्हा संच मान्यतेचा एक विषय होता एक घोटाळा होता तर त्याच्यामध्ये चौकशी लावली त्या चौकशीच जेव्हा आम्ही खाली दस्तावेज मागितले त्यांनी सांगितलं गहाळ झाले आता या आमच्या स्वच्छता अभियानामध्ये झिरो पेंडन्सी मध्ये हेच आम्हाला सगळे दस्तावेज सापडले सापड। हे एक त्याच्यामधलं उदाहरण म्हणून येईल आता एक उदाहरण जर सांगायचं तर पुण्या जिल्हा परिषदेच्या जिन्याखाली काही दस्तावेज पडून होते जे रेकॉर्डवर दिसतच नव्हते तर आता तिथे एक छोटी रेकॉर्ड रूम होती हे कोणाला माहितच नाही त्या मध्ये हे सगळे दस्तावेज लागले त्याचा शोध लागला त्याच्यामुळे सुटसुटीतपणा व्यवस्थितपणा हा त्याच्यामुळे आता जर उद्या मला काही इन्क्वायरी म्हणजे अजून एक दोन तीन महिने चार महिने जेवढेही आम्हाला त्यांना ब्रीदिंग पिरियड द्यावा लागेल ते दिलं आणि जर ही एक त्यांच्या सवय झाली तर उद्या मला एखादी चौकशी लावायची एखादा दस्तावेज हवा आहे तर त्यांना ते म्हणता येणार की ते गहाळ झालं एकदा हे सगळं अरेंज झाल्यानंतर कोणत्या सालच्या कोणत्या फाईलमध्ये आहे हे सहज आम्हाला ते शोधता येईल आणि हळूहळू हे कम्प्युटराईज डिजिटलाइज आम्ही करू राईट मला असं वाटतं की ह्यात फक्त केवळ रेकॉर्डचं जतन कसं होईल हा मुद्दा नाहीये तर एकूण कार्यालयाचीच एक वेगळ्या प्रकारचं आपण रचना करतो वेगळ्या प्रकारची रचना होईल त्यामध्ये खरं तर ही अशीच असायला हवी होती हे असं अपेक्षितच होतं हे आता जाग आली आहे हे दुर्दैव आहे हे असंच अपेक्षित होतं ही अशीच असायला पाहिजे ही कार्यपद्धती ही आधीपासून असायलाच हवी होती तर तेव्हा असे सांगितलं की ते पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी त्यांनी ती सगळी सुरुवात केली तर त्यांनी ही सुरुवात केल्यानंतर प्रेझेंटेशन केलं तर ते आधी त्यांनी पूर्ण केलेलं होतं त्यातून काही रिझल्ट मला मी म्हटलं की जसं आपण एखाद्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो तर आपण आपल्या अगदी सगळ्यात लहान कर्मचाऱ्यांकडून ते आपल्या सेक्रेटरी पर्यंत बऱ्याच लोकांना रोज भेटत असतो आणि प्रत्येकाकडनं काही सूचना असतात त्या आपण जर ग्रहण केल्या तर खूप चांगल्या गोष्टींचा जन्म होऊ शकतो आपल्याला सर्व ज्ञात आहे असं तर नाही आपण जगामध्ये खूप गोष्टी रोज शिकू शकतो मला असं वाटतं मी त्यांच्या त्यांच्याकडनं प्रभावित होऊन ही योजना केली आणि मग माझा सगळा विटो वापरून त्याला योजनेचं रूप दिलं आणि मॉनिटर करून त्याला एक कार्यपद्धती आणण्याचा प्रयत्न केला असं मी रोज वेगवेगळ्या लोकांना भेटते आणि मला काही आवडलं तर मी अगदी दिलखुलासपणे ते क्रेडिट त्यांनाही देते कारण मी त्यांच्याकडनं हे शिकले मला अनेक लोकांनी असे प्रयोग केले आणि त्यांना आम्ही योजनेचं रूप दिलेलं आहे अनेक माझ्याही स्वतःचे कर्मचारी असतात माझ्याही स्टाफ असतो तेही मला अनेक वेळा सुचवतात आणि मी वेळोवेळी त्याचा उल्लेख करून ते क्रेडिट त्यांना नक्की देते ती आतापर्यंत हे जे रेकॉर्ड ठेवायची पद्धत होती त्याचे काहीतरी गठ्ठे बांधले जायचे असं होते तर त्यात काय मला मला निश्चित माहित नाही हो ते ते काय होतं त्याच्यामध्येच त्याचं सेग्रिगेशन से असायचं से, अपेक्षित आहे की तीस वर्षपर्यंत एखादा जर जतन करायचं असेल एखादं कागद त्याची व्हॅलिडिटी तीस वर्ष आहे तर त्याच्यानंतर तो, तो जतन करायची गरज नाही आता अठराशे पंच्याऐंशी म्हणजे आपलं स्वातंत्र्य नाही तेव्हाचे जर कागद आपण ठेवलेत म्हणजे किती हा निष्काळजीपणा आहे आवश्यक असेल तर गोष्ट वेगळी आव्हा म्हणजे आपण गोष्टी आणखी कॉम्प्लिकेट करतो आपल्या बऱ्या दुर्लक्षामुळे भीतीपोटी असं होतं की कधी लागेल असं सांगताय ठेवून दिले नाही मला उघडूनही बघितलं असेल असंही दिसत नाही त्यामुळे भीती हा विषय थोडासा असेल पण इग्नोरन्स हा महत्वाचा विषय आणि चलता आहे असं जे आपल्याकडे अटिट्यूड आहे तो आता सरकारी यंत्रणेमध्ये नाही चालणार हे आम्ही मेसेज देतोय स्ट्रॉंग की नाही आता नाही चालणार असं आता आम्हाला परफॉर्मन्सच पाहिजे आम्हीही करू आणि तुमच्याकडनं अपेक्षा करू चांगला केला तर कौतुकाची थापही था देऊ वाईट केला तर त्याच्यावर ऍक्शन ये हे जे अभियानाचं नाव आहे त्या झिरो पेंडन्सी अशी सुरुवात आहे झिरो पेंडन्सीची नेमके तुमची कल्पना काय माझी कल्पना झिरो पेंडन्सीची अशी आहे की एखादा व्यक्ती जेव्हा काम घेऊन जातो पण ते काम होणार असेल तर त्यामध्ये लागणारा वेळ त्यामध्ये त्याची जाणारी एनर्जी ही कमीत कमी जावी शून्य मी म्हणणार नाही आज पण पेंडेन्सी म्हणजे त्याच्याकडे लागणारा दस्तावेज त्या पर्टिक्युलर ऑफिसचा हा झिरो असला पाहिजे विदिन पिरियड ऑफ टाईम एखाद्याचं काम होणार असेल तर ठीक आहे नाही होणार असेल तर त्याला ते लवकर ज्ञात व्हावं आज ये उद्या ये असं करून लोकांना जे अनेक वेळा गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये ह्युमिलेशनला समोर जावं लागतं ते कमी करण्याच्या दृष्टीने हा आमचा प्रयत्न त्यामुळे झिरो पेंडन्सी ह्याचा आज माझी मिनिंग अशी आहे की त्या ऑफिसमध्ये त्या जाणाऱ्या व्यक्तीची पेंडन्सी ही झिरो पाहिजे त्याचं काम सात दिवसाच्या स्पॅन मध्ये होणार असेल तर ते सात दिवसात झालं पाहिजे त्या कागदांची आता व्हर्च्युअर फाईलचे मोठे मोठे ढीग हे अपेक्षित नाही येत आम्हाला ना आम्ही मागचा कचरा साफ केला असला त्याचा अर्थ पुढे आम्ही रद्दीसाठी तयार करायला जागा केलेली नाही ते काम हे मॉनिटर करून वेळोवेळी झालंच पाहिजे आणि गव्हर्नमेंट ऑफिसेस झिरो पेंडन्सी समोर ठेवलं तर नक्कीच एक वन डे दे, दे विल रीच झिरो पेट याचा की हे केवळ रद्दी आणि गठ्ठे एवढ्या पुरत नाहीये लोकांना चांगली सेवा मिळणार आणि ती वेळेत मिळत आम्ही आता सेवा हमी कायदा आणलाय हा सेवा हमी कायदा आम्ही डिलिव्हर कसा करणार आमचे कागद जागेवर नाही आमच्याकडची प्रवृत्ती तशी नाही आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी पहिला निर्णय कॅबिनेट मधला महाराष्ट्र राज्याचा सेवा हमी कायद्याचा घेतला त्यांची खूप इच्छा आहे की प्रत्येकाला सेवा ही वेळेत मिळाली पाहिजे पण ती सेवा वेळेत से मिळण्यासाठी आम्हाला हे मॉनिटरिंग सिस्टीम राबवणं अत्यंत आवश्यक आहे खास करून ग्रामीण विकास सारख्या डिपार्टमेंटमध्ये जिथे ग्रामीण जनता शिक्षित जनता नाणी जनता गरीब जनता येते त्यांच्यासाठी तर डिलिव्हरी सिस्टीम जास्तीत जास्त चांगली करणे बरोबर म्हणजे सेवा हक्क कायदा जो आहे तो सेवा हक्क कायदा हा खऱ्या अर्थाने यातून त्याची अंमलबजावणी अजून तो राबवण्यासाठी मदत होईल तुम्ही स्वतंत्रपणे काही सूचना हो आम्ही सूचना दिल्यात जी आर स्वतः मी वाचलाय आणि स्वतः मी माझे सर्व जी आर जनरली मी स्वतः म्हणजे जी आर काढण्याच्या आधीची प्रत्येक शब्दांकनामध्ये मी स्वतः लक्ष काय की तुम्ही आता सांगताय की त्याच्या त्या सेवेचा जो कालावधी आहे त्याला एवढ्या काळात हे मिळालं पाहिजे ते मिळालं मी असाही निर्णय घेतलाय जी मी वाचला याच्यासाठी म्हटलं तर मी आता शासन ग्रामीण विकासच्या विकास परिषदेमध्ये हा निर्णय घेतलाय की एक दिवस महिन्यातला हा जी आर वाचनाचा दिवस असावा कारण जो माणूस तो मा, जीआर इम्प्लिमेंट करतो तो वाचतच नाही त्याला तो जी आरच माहिती बारकावी तपशील स्वतःला समजलं पाहिजे अधिकाऱ्याला तर तो लोकांना समजावून सांगू शकेल त्याच्यामुळे जी आर हा महत्वाचा विषय त्यामुळे जी आर च शब्दांकन मी नव्याण्णव टक्के वेळा मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतो हा जो सेवा हक्क कायदा आहे तो, तो ग्रामविकास विभागाला पण लागू आहे oh. तर त्यातून आपण ग्रामपंचायतीच्या कडून कुठ कुठल्या सेवा देतो महत्वाच्या सेवा आम्ही विषय असा आहे की ज्या ज्या ऑफिसमध्ये तुम्ही जाता त्या hmm. त्या ऑफिसमध्ये विशिष्ट मध्ये तुमच्या कामाच्या निपटारा झाला पाहिजे असा hmm. तो विषय hmm. hmm. ग्रामपंचायत आणि याचा असा विषय ग्रामपंचायत मध्ये आम्ही अनेक सुविधा देतो पण ग्रामपंचायत ही आता डिफरंट एंटिटी झाली या सरकारनी वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला खूप स्वातंत्र्य दिले आणि आताच आपण डायरेक्ट सरपंचाच्या निवडणुका केल्या डायरेक्ट सरपंचाच्या निवडणुकामध्ये निकालही आता लागलेले आहेत त्याच्यामुळे सरपंच हा गावचा लोकांनी निवडलेला आहे आणि त्याच्यामुळे गावातल्या विकासाचा धुरा मोठी आता सरपंचाच्या खांद्यावर आहे त्यामुळे मला वाटतं ग्रामपंचायत हे खूप प्रभावी माध्यम भविष्यामध्ये विकासाचं राहील बरोबर आपण जी सगळी चर्चा केली म्हणजे मी जे प्रश्न विचारले तुम्हाला सांगता जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेची कार्यालय इथपर्यंत विचारले पण हेच पंचायत समिती ग्रामपंचायत कार्यालय इथे सगळं सुरू आहे काही मुलांना आता आम्ही प्रायोरिटीवर जिल्हा परिषद करत आहोत पण अनेक ठिकाणचं रिपोर्टिंग येताना मला जसं काल मला खालापूर पंचायत समिती किंवा आणखी गेवराई पंचायत समिती अशा लोकांचे रिपोर्टिंग येत होते म्हणजे आता हे परकोलेट खालपर्यंत व्हायलाच पाहिजे अपेक्षा तीच आहे फेज टू विल बी खालचे तालुक्या पातळीवरती जाईल पंचायत समितीची ज्या कार्यालय आहेत ती आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायती हा महत्वाचा भाग आहे ही जी आहे झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल तर यामध्ये झिरो पेंडन्सीची आपण चर्चा केली डेली डिस्पोजल म्हणजे काय नेमकं काय संकल्पना डेली डिस्पोजल मध्ये मी म्हटलं जसं ऑटोमॅटिकली या झिरो पेंडन्सीच्या क्रायटेरियामध्ये ते येतच डेली डिस्पोजल एक पाहिजे जे आमचे रे दस्तावेज जे आता आपण काढतोय रोज त्याचा डिस्पोजल आणि जे रोज आपल्याकडे येणार मॅटर आहे ते आजच्या आज संपणार असेल ते सात दिवसाचा त्याचा निर्णय त्याचा त्याचा निर्णय वेळोवेळी व्हायला पाहिजे बरोबर नाही तर ते मॅटर जर दोन दिवसाचा विषय असेल आणि त्याला जर दोन महिने लागत असतील तर दॅट इज एफिशियन्सी प्रॉब्लेम बरोबर मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचं अभियान आता एकदा या सगळ्या सरकारी कार्यालयांना एक नवीन चेहरा यातून मिळू शकेल आणि गेलेल्या ज्या कोणी माणसं असतील जी व्यक्ती असेल नागरिक असतील जे आता सेवा घेण्यासाठी जातात त्यांना यातून एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळायला लागेल साधारणतः किती दिवसामध्ये हे अभियान पूर्ण होईल असं वाटतं तुम्हाला है, हे कायम दिला <laughs> आता हे कायमस्वरूपी अभियान हे आता कायमस्वरूपी पॅटर्न आहे हे जुना सगळा निपटारा करण्यासाठी आम्ही आता आम्हाला केंद्र शासनाने एक स्वच्छता पंधरवाडा दिला होता आणि स्वच्छता म्हटलं की लोक शौचालय आणि स्वच्छ झाडू स्वच्छता ह्याच्यावर हो, जास्त फोकस करतात पण मला असं वाटलं की स्वच्छता ही बियॉन्ड त्याचा विचार केला गेला पाहिजे आणि त्याच्यामुळे मग आपण आपल्या कारभारातल्या स्वच्छतेकडून सुरुवात केलीय तर ह्याची सुरुवात आहे आम्ही ह्याला काही लिजर टाईम दिलेला नाही विहित वेळेमध्ये हे पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे आणि मग आम्ही ते आणखी खाली देणार आहोत पण ही प्रक्रिया ही थांबणार नाही ही कंटिन्युअस राहील त्यामुळे झिरो पेंडन्सी विल ऑलवेज एक्झिस्ट तर विल ऑलवेज मॉनिटर इट एक वेगळं अभियान महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याची तुम्ही चांगली माहिती या ठिकाणी दिलीत केवळ वरवर नुसते इतके इतके किलो रद्दी गेली इतकं हे गेलं असं येत होतं पण यातला नेमका दृष्टिकोन काय आहे त्याच्या मागचा आणि हे कशासाठी राबवतो आहेत हे मला असं वाटतं की या आपल्या चर्चेच्या माध्यमातून सगळीकडे जाईल तुम्ही इथे आलात आणि ही सगळी माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप आभार पण ही संधी घेऊन आपण आपल्या अधिकाऱ्यांनाही आणि जे सेवा खरे लाभार्थी आहेत की जे या सगळ्या याचे तर त्यांना आपण काय सांगाल खास करून जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी येणारे जे Uh, काम करण्यासाठी कामासाठी येणारे जे लोक असतात ते ग्रामीण भागातले असतात uh, जास्तीत जास्त लोक त्याच्यातले हे सुशिक्षित नसतात uh, सदन नसतात किंवा त्यांच्याकडे सगळी यंत्रणा नसते त्यांना माहिती नसते अशा लोकांचं काम रोज जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पडतं आणि मग त्यांच्या कागद घेऊन त्यांच्या वाऱ्या ह्या सुरू होतात तहसील ऑफिसला जिल्हा परिषदला पर आणि पंचायत समितीला आणि त्यांनी ते गरीब माणूस तो ग्रामीण भागातला तो व्यक्ती तो नागरिक अगदी बेजार होऊन जातो तर त्या बेजारीला कमी करण्यासाठी एक झिरो पेंडन्सी अभियान हे एक फार मोठा मैलाचा दगड ठरेल असं मला वाटतं ह्याला मॉनिटर करण्याची आम्ही प्रयत्न करतोय आम्ही सुरुवात केली एटलिस्ट आम्ही सुरुवात केलेली आहे भविष्यामध्ये हे असंच राहावं आणि नागरिकांनी सुद्धा झिरो पेंडेंसीचा आमचा एकदा सगळं म्हणजे सुरळीत सुरू शुरु झालं तर त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारीसुद्धा आम्ही त्या त्याला एक मंच उपस्थित करून देऊ आणि त्याच्यावर त्या, त्या तक्रारी स्वीकारल्या जातील जर काही ठिकाणी त्यांच्या तक्रारींना वेळेत निपटारा होत नसेल तर त्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जो महाराष्ट्रातला ग्रामीण वर्ग येतो तो समाधान पण त्यांना व्हावं आणि समाधान घेऊन त्यांनी आपल्या घरी परताव ते आपण या ठिकाणी आलात आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्याचे उद्देश या योजनेमागचे दिलेत आणि याचा फार मोठा दिलासा सगळ्यांना मिळेल असा विश्वास वाटतो या निमित्ताने आपण या ठिकाणी आलात आणि ही माहिती दिलीत याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद